ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी रेशमा, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र उत्सवास आजपासून प्रारंभ झाला असून रांजणगाव पुणे येथील भाविकाने स्वखर्चाने 3,500 किलो विविध परराज्यातील फुलं आणि फळांचा वापर करून मनमोहक असे मंदिर आणि गाभारा सजवलाय। महाद्वारावर 3.5 शक्तीपीठाची आणि छत्रपतींची प्रतिकृती साकारली असून फुलाने गाभारा सजवल्याने भवानी मातेचे रूप आणखीनच उठून दिसते। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांचे निकाल काल स्पष्ट झालेत। या निकालाने मी ना आनंदी आहे ना दुःखी अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। तसंच येणाऱ्या निवडणुकांमध्ये यापेक्षा मोठं यश मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे कारण त्यांच्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाची कारवाई सुरू असल्याची माहिती आहे। दौंड शुगर, आंबालिक शुगर, जरंडेश्वर साखर कारखाना, पुष्पदंतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याची माहिती आहे। काही साखर कारखान्यांवर आयकर विभागाची टीम पोहोचली आहे। हे सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याची माहिती आहे। मुंबईच्या समुद्रात क्रूजवर सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टीवर कारवाई करत अंमली पदार्थ विरोधी पथकाने 8 जणांना ताब्यात घेतलंय। सध्या या सर्वांची एनसीबी अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे। एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केल्यात। या कारवाईच्या वेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्याच्या राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाशी संबंध काय आहे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत घेत गंभीर आरोप केलेत। या आरोपांवर आता समीर वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिलंय। नवरात्रोत्सवास आजपासून थाटात प्रारंभ झालाय। आज घटस्थापना केली जाते। 3.5 शक्तीपीठांपैकी महत्वाचे शक्तीपीठ असणाऱ्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आज सकाळी तोफेची सलामी देऊन घटस्थापना करण्यात आली आहे। प्रत्येक वेळी कोल्हापुरात तोफेच्या सलामीनंतर करवीर नगरीत नवरात्रोत्सवाला सुरुवात होते। राज्य सरकारने कोरोनापासून बंद ठेवलेली मंदिरे आजपासून खुली करण्यास परवानगी दिली आहे। त्यानुसार आज नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीलाच राज्यातील मंदिरे खुली करण्यात आली आहेत। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। गेल्या 1.5 वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्याचे सर्व मंदिरे बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता। 1.5 वर्षाच्या कालावधीनंतर आजपासून राज्यातील सर्व मंदिरे खुली केली गेली आहेत आणि नवरात्रोत्सवाची सुरुवात होत आहे। मंदिरे खुली झाल्याने भाविक भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। चोपड्यातील मल्हारपुरामध्ये भागात असलेल्या पुरातन आनंदी भवानी मंदिरात नवरात्रीनिमित्त दर्शनासाठी महिला मोठ्या प्रमाणावर दिसत होत्या। श्री आनंदी भवानी मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांना शासनाने दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करून दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले गेले आहे। गारपीट आणि अवकाळी पावसामुळे मार्च, एप्रिल आणि मे 2021 या कालावधीत कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचे आणि फळ पिकांचे नुकसान झाले। गारपीट आणि अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने शेती पिकाच्या नुकसानीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी 122,26,30,000 इतका निधी मंजूर करण्यात आलाय। विधिमंडळ सदस्यांनी स्थानिक विकास निधी अंतर्गत प्रामुख्याने शासनाच्या इतर जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय अथवा केंद्रीय योजनांमध्ये न बसणाऱ्या कामांचा आणि लोकांच्या गरजा तत्काळ पूर्ण होऊ शकतील अशी कामे यामध्ये समाविष्ट करावीत। स्थानिक विकास निधीचा सुनियोजित वापर करावा असे संसदीय कार्यमंत्री ऍडव्होकेट अनिल परब यांनी सांगितले।
राज्यातील अकृषिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या 50 समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक आणि समक्षक पदांवरील कर्मचाऱ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अनुषंगाने 7वा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृह येथे दिली आहे. या निर्णयाचा राज्यातील 50 महाविद्यालयातील शिक्षक आणि समक्षक पदांवरील 562 कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. आयकर विभागाने पश्चिम महाराष्ट्रातील 4 मोठ्या साखर कारखान्यांवर धाड टाकली आहे, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. लखीमपूर येथील हिंसेवरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी साखर कारखान्यांवर धाडी टाकण्यात आल्यात. केवळ सनसनाटी निर्माण करणं हाच या धाडींमागचा हेतू आहे असं जयंत पाटील यांनी सांगितलंय. सह्याद्री बुलेटिन मध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची. आपण पाहत रहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.